नमस्ते मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जुन्या मराठी बालभारती इयत्ता 5वीतील बंडूची इजा। बाऊची गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं। घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम। सावळा रंग, शिरशिरीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू। एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली। धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला। पुढे इजार जरा लांब झाली आहे, चांगली 4 बोटं लांब झाली आहे। आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे। अग इजार जरा 4 बोटं कमी करून टाक घालतीस का? आओ सकाळ सकाळ, आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार। सुबे इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की। आई, ए आई, इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हातात तुकडं पडल्यात। आईने इजार एका कोनाड्यात फेकली, बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला। सकाळीच इजार दुरुस्त कराय पाहिजे होती। बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते। आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये। बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते। उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा। बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते। आपलं काम आपणच केलेलं बरं। बंडू इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाके घालतो। सगळेजण आश्चर्याने पाहतात। मी इजार 4 बोटं कापली। मी पण, अगो बया, मी पण इजार 4 बोटं कापली। आणि मी पण, चौघेही खळखळून हसतात।